हाय हॅलो नमस्कार. माय महानगर मानिनीमध्ये मी सिद्धी कदम आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. खरं तर आता लग्नसराईचा मौसम सुरू आहे आणि लग्नसराई म्हटल्यावर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे साड्यांचा. आपण लग्नासाठी वेगवेगळ्या डिझायनर साड्या असतील, शालू असतील, सगळं काही घेत असतो. नवरीसाठी स्पेशल डिझायनर साड्या विकत घेतल्या जातात. पण नंतर प्रश्न पडतो जेव्हा नवरी ऑफिसला जाणारी असते किंवा तिला घरात एखाद्या साध्या फंक्शनसाठी साड्या वेअर करायच्या असतात, तेव्हा नक्की कोणत्या साड्या नेसायच्या, कारण तेव्हा आपण खूप हेवी शालू किंवा डिझायनर साड्या तर नेसू शकत नाही. तर अशा वेळेला नक्की काय ऑप्शन्स आहेत साड्यांचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मी आज आली आहे दादरमधल्या कलाक्षेत्र या दुकानात. सो मी माझ्यासोबत चला आणि आपण बघूया की नवरीसाठी लग्नानंतर जेव्हा नवी नवी नवरी बाहेर पडते तेव्हा तिच्यासाठी नक्की कोणत्या साड्या इथे अवेलेबल आहेत, कोणत्या साड्या नेसायला पाहिजेत. चला मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की नवरीने लग्नानंतर नक्की कोणत्या साड्या नेसायला हव्यात, कारण असं होतं ना की लग्नात बारंबार आपल्याकडे डिझायनर हेवी साड्या असतात किंवा शालू असतात, पण लग्नानंतर एखादं छोटंसं फंक्शन असेल, गेट टुगेदर असेल, नवरी लग्नानंतर त्यांच्या रिलेटिव्सकडे नातेवाईकांकडे जात असते, तर अशा वेळेला तिला काहीशा लाईट वेट साड्या हव्या असतात, पण तरीसुद्धा त्यातल्या त्या थोड्याशा डिझायनरमध्ये प्रिंटेडमध्ये हव्या असतात. तर अशा वेळेला नक्की कुठल्या साड्या नेसायला हव्यात ह्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया. माझ्यासोबत आता कलाक्षेत्राचे ओनर आहेत यश शहा. ते आपल्याला स्वतः दाखवणार आहेत की कोणकोणत्या साड्या इथे अवेलेबल आहेत, काय रेंज आहेत, कशा पॅटर्नमध्ये आहे. सर काय सांगाल, कोणत्या साड्या? पहिली गोष्ट तर नमस्कार, आपण कलाक्षेत्रामध्ये आलो आहे त्याबद्दल. आणि आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे 550 पासून, जे नवरी लग्नानंतर वेअर करू शकते, जे की ते हलके असले पाहिजे आणि सॉफ्ट असले पाहिजे. तर त्याचे मी आता तुम्हाला व्हरायटी एक एक दाखवते, सगळं तर दाखवता नाही येणार, पण एक जस्ट थोडंसं आयडियासाठी तुम्हाला एक काय व्हरायटी ते कळेल. एक पहिली तर ही आहे सॉफ्टमध्ये. हा लुक आपला कांजीवरमसारखा येतो, जे 20-20 हजारच्या साड्या असतात त्या टाईपचा लुक, सॉफ्ट आणि हलक्यामध्ये कुठे पण वेअर करता येते. हे आपले 550 पासून स्टार्ट होतात. हा पदर भरीव असतं आणि फुल साडी भरीव बुट्टीसकट, आणि याला प्लेन बॉर्डरचा ब्लाऊज येणार. प्रत्येक साडी आपले विथ ब्लाऊज असणार आहे. त्याचे हे सगळे कलर्स येणार आहे आपल्याकडे. प्रत्येक पॅटर्नमध्ये 7-8 कलर तर मिनिमम भेटणार तुम्हाला, जसं अवेलेबल असेल तसं. त्याच्यानंतर हे कॉटन लुकमध्ये येणार आहे. तुम्ही बघू शकता हात लावून कपडा वगैरे कसं आहे, एकदम सॉफ्ट येणार आणि एकदम हलकी फुलकी साडी. हे सगळं कॉटनमध्ये येणार. याच्यात 450 पासून 1000च्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला भेटणार. आता ही एक वस्तू जरासा वेगळी आहे आपली, ड्युएल शेडमध्ये. याच्यात बुट्टी वगैरे काहीच नाही, बॉर्डर टिपिकल नाही आहे आणि मोरं वगैरे नाही. ते सोडून हे काहीतरी वेगळं लुक होता. फुल साडी अशी येणार आणि पदर असं भरीव येणार आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार याचा असा. याच्यात पण तुम्हाला 9 ते 10 कलर्स भेटणार बघायला. ही एक सॉफ्ट वस्तू येणार सॉफ्ट पैठणीमध्ये. हे लुक पैठणीचा दिला आहे, पण पैठणी सोडून थोडंसं काहीतरी वेगळं आहे सॉफ्ट कपड्यामध्ये. आणि याची झरी आहे ना, ती झकपक नाही आहे, गोल्डन वगैरे नाही, कॉपर आहे, त्यामुळे जरा सटल लुक येतो, सोबर लुक येतो आणि कपडा एकदम मऊ आणि सॉफ्ट फील करू शकता, बघू शकता तुम्ही. आपण बघितलं की पैठणी म्हटल्यावर नेहमी हेवी रेंजच्या पैठणी येतात, पण इथे आपण बघू शकतो की खूप पातळ असं लुक देणारी आहे. म्हणजे लुक पैठणीचं आहे, पण साडीचं जे वेट आहे ते लाईट वेट मी म्हणू शकते. सो परफेक्ट साडी आहे ही एखाद्या नवरीसाठी नेसायला. हे सगळं तुम्हाला 2200-2400 पासून 3000 पर्यंत, याची रेंज 2690 आहे. हां, याच्यात पण तुम्हाला 6-7 ब्राईट कलर्स येणार. एवढ्या वर्षापासून आपण आता कॉन्ट्रास्ट बॉर्डरवालीच साडी नेसतो आहे. एवढ्या वर्षापासून प्रत्येक साडी कॉन्ट्रास्ट बॉर्डरची असते. तर ही साडी आपण एक सेल्फ लुकमध्ये बनवली आहे, कॉपर झरीमध्ये, सॉफ्ट आणि लाईट वेट. पदरी एकदम उठाव आणि ब्राईट आहे, प्लस हे मुनिया पैठणी कॉपर झरीमध्ये सेल्फ लुक, नेहमीपेक्षा जरा वेगळा. याच्यात पण तुम्हाला कलर्स बघायला भेटणार. हे पण सगळं तुम्हाला 2000 ते
2500 रेंजमध्ये भेटणार. ही 2200-2300 रेंजची आहे काहीतरी. ही पण एक बुट्टाबुट्टी सोडून काहीतरी वेगळं लुक येणार कॉपर जरीमध्ये. हा पदर आहे, ही पूर्ण साडी आहे आणि खालची ती बॉर्डर आहे आणि फुल साडी अशी भरीव विथ ब्लाऊज. 1390 रेंजमध्ये 8-9 कलर्स येणार परत याच्यात. एक हे तुम्हाला मला दाखवायचं होतं, आत्ता लेटेस्ट वस्तू चाललं आहे रेंज वाईज. मस्त साडी ही, फुल साडीला अशी बारीक बुट्टी येणार, पदर असं भरीव येणार आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज. आणि याला असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आतमध्ये. हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज विथ बॉर्डर 790 रेंजमध्ये फक्त 10 कलर्स येणार. रेग्युलर वेअरला तुम्हाला हलकी फुलकी आणि जरा ब्राईट कलर कॉम्बिनेशन नवरीला चांगले वाटतात. त्याच्याचमध्ये ही जरा असा वेगळी वस्तू आहे परत, ड्युअल शेड म्हणजे एक टिपिकल काट पदर कॉन्ट्रास्ट बॉर्डर सोडून हे डबल शेडमध्ये वेगळं लुक. ह्याचे पण कलर्स खूप सुंदर येणार, 1490-1590 रेंजमध्ये येणार. ह्याच्यात तुम्हाला 4-5 डिझाईन बघायला भेटणार. हा पदर येणार, फुल साडी अशी येणार आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार. त्याच्यानंतर आत्ताची सुपर हिट बांबू सिल्क जे बोलतो आपण, बनारसी ऑर्गेन्झा. हे बांबूवरती रोल अप असतो पण इकडे ठेवायला जागा नाही म्हणून मी घडी करून ठेवतो. फ्लोरलमध्ये येते कॉपर जरी, फुल साडीला असं काम येतं शेवटपर्यंत आणि कॉपरचा ब्रॉकेट ब्लाऊज येतो. प्रॉपर गलिश लुक आणि वेस्टर्न लुक आहे. आत्ताची मुली लोकांना हल्ली भरपूर आवडतो, खूप सुंदर वस्तू आहे. काहीतरी वेस्टर्न आणि वेगळं लुक भेटतो म्हणून. आता एक ही वस्तू तुमची हल्दीला वेअर करा, मेहंदीला वेअर करा, फंक्शनलला वेअर करा, येल्लोला चिंतामणी कॉम्बिनेशन. स्पेशल आहे येल्लो, आम्ही बनवतोच, कलर पण आहे याच्यात. आणि याच्या असं ब्रॉकेटचा ब्लाऊज येतो आणि फुल साडीला अशी बुट्टी आहे. आणि जे येल्लोला ग्रीन पिंक कॉम्बिनेशन येतो ते सोडून काहीतरी वेगळं कलर कॉम्बिनेशन आहे. आत्तापर्यंतच्या व्हरायटी तुम्हाला कशी वाटली आमची? खूपच सुंदर, म्हणजे मी अशी व्हरायटी कुठे बघितली नव्हती. काहीतरी डिफरंट आणि जे आत्ताच्या युथला आवडेल अशी वस्तू आहे. आत्ताचे जे वस्तू जे मी दाखवते ते टिपिकल सोडून युनिक, कारण प्रत्येक कस्टमरला काहीतरी वेगळं पाहिजे नेहमी. कलर्स पण वेगळा आणि पॅटर्न पण वेगळा. आणि पहिली गोष्ट, कस्टमरची मेन रिक्वायरमेंट आत्ताची अशी झाली आहे की लाईट वेट पाहिजे, सॉफ्ट पाहिजे, अंगाला बसलेली पाहिजे. तो आम्ही कॉन्सेप्ट मनात धरूनच सगळी पॅटर्न बनवतो. आता ही एक वस्तू सेमी पैठणी बोलतो जे आपण, ह्याचे कलर कॉम्बिनेशन एकदम ब्राईट. जे हेवी रेंजच्या पैठणी येतात त्याला हे कॉम्पिटिशन देणारी सेमी पैठणी, कमी रेंजमध्ये पदर भरीव, कलर कॉम्बिनेशन नवीन आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज. हे प्रॉपर सिल्क काट पदरमध्ये ट्रेडिशनल, पण रेंज वाईज आहे 1990 फक्त, 1990. म्हणजे रेंज वाईजही सुंदर आणि फुल साडीला अशा बुट्टी वगैरे असतात. अच्छा, ह्याच्यात तुम्हाला 20 कलर भेटणार कमीत कमीत बघायला. एक जस्ट थोडंसं ग्लान्ससाठी तुम्हाला याची कलर रेंज दाखवतो. हे थोडे आपले वेगळे कलर्स आहे, नवीन कलर्स कॉम्बिनेशन एक आयडियासाठी दाखवले. त्याच्यातच आता ही एक हेवी रेंजची पण येते, मुन्या पैठणी. हे कपडा वगैरे भरपूर सॉफ्ट येते. पदर असं भरी, फुल साडीला अशा बुट्टी आणि हेवी बॉर्डर. हे सगळं लाईट वेट ट्रेडिशनल लुक, एखादा घरच्या फंक्शनमध्ये पण लग्नात पण वेअर करायला जरा बरी वस्तू आहे. याची गडीवरूनच तुम्हाला कळत असेल की साडी किती सॉफ्ट आहे आणि याच्यात पण कलर्स येणार. आता ही एक आम्ही वस्तू बनवली आहे सॉफ्ट सिल्कमध्ये. हा सॉफ्ट सिल्क म्हणजे कपडाही वेगळा, थोडासा ग्लेज असतो साडीला आणि कॉपर सेल्फ जरी असते. आणि याची बुट्टी तुम्ही बघतच असतील, काहीतरी वेगळे नेहमीपेक्षा. हेवी बॉर्डर येणार आहे खालच्या साईडला
ती वरती येणार छोटी बॉर्डर आणि पदर भरीव आणि बुट्टी युनिक आहे नेहमीपेक्षा आणि एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट. अच्छा याचे कलर्स पण खूप सुंदर आहे ना आणि लाईव्ह कलर्स आणि फॅब्रिक जे फील आपण इकडे करतो ते आपण व्हिडिओमध्ये नाही करू शकत म्हणून एकदा व्हिजिट करणं इकडे गरजेचं आहे एक व्हरायटी बघण्यासाठी. त्याच्यात ही पण एक वस्तू आहे सॉफ्टी सिल्क म्हणतो याला आपण खूप सॉफ्ट आणि खूप वेगळी वस्तू आहे ही. अच्छा अँटिक झरीवरती आहे ना कॉपर ना गोल्डन ही झरीच वेगळी आहे एकदम सॉफ्ट मऊ आणि मस्त आणि याचं असं ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे ना भरीव ब्रॉकेटचा ब्लाऊज. आणि फुल साडीला अशा काम येणार ही बॉर्डर येणार आणि हा पल्ली याच्यात पण तुम्हाला 8 कलर्स बघायला भेटणार आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे हलकी फुलकी आणि सॉफ्ट मेन जे आपला प्रायोरिटी आहे तेच. तसंच एक सॉफ्टमध्ये ही एक वस्तू येणार बुट्टी वगैरे थोडंसं ट्रेडिशनल लुकचा टचअप दिलेला आहे पल्लूला काहीतरी वेगळं लुक केलेलं आहे आणि हेवी बॉर्डर येणार खालच्या साईडला. हे सगळे जे तुम्हाला मी दाखवतो आहे ते रेंज येणार 2 ते 2800 रेंजमध्ये दाखवतो कुठली 2200 कुठली 2500 त्या रेंजमध्ये दाखवतो म्हणजे नॉमिनल रेंजमध्ये सॉफ्ट पण क्वालिटी येणार वस्तू तुम्हाला चांगली भेटणार क्वालिटी येणार परत पण वेअर करू शकता असं नाही की एकदा वेअर केली आणि नंतर कपाटच वेअर करणार आवडती वस्तू तुम्ही जास्त वेअर करता असं वाटतं. आणि आपण इथे बघू शकतो की हिच्या पल्लूला ना नवरा नवरीचं डिझाईन तुम्हाला दिसतं आहे सो मला ते अजून खूप जास्त आवडलं आहे की जे डिझाईन त्यांनी केलं आहे ही नवरीसाठी परफेक्ट साडी असू शकते खरं तर नवीन नवरीसाठी. हे ब्राईड ग्रूम जे डोला डोली बोलतात त्याला ते जे डिझाईन आहे प्लस ते जे एलिफंट वगैरे ते डिझाईन ते सगळं टिपिकल ट्रेडिशनल लुक आणि नवरीला आवडते काहीतरी वेअर करणार मोर सोडून काहीतरी नवीन. आता ही एक वस्तू आपण बघतो नेहमी जरी कोणाला आवडत नाही हे पूर्ण रेशम काश्मीरी वर्कमध्ये आहे फुल साडी अशी भरीफ पदर असं भरीफ आणि फुल साडीला असं काम येणार टोटली काश्मीरी वर्क आणि हे थ्रेड विविंग काम आहे आपण असं उलट करून बघू शकता प्रिंट वगैरे नाही पूर्ण थ्रेडचं काम आहे सॉफ्ट कॉटनमध्ये येणार लाईट वेट आणि मस्त म्हणजे याच्यात पण कलर्स सगळे पेस्टल्स येणार 6-7 पेस्टल कलर्स येणार आणि खूप सुंदर असतो हलकी फुलकी साडी एकदम याचा लुक तुम्हाला दाखवतो या टाईपचा असा लुक येतो आहे जवळपास. तसंच आता हे पण आपण बघतोय जसं हे विविंगमध्ये होता हे वरतून एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे पण काश्मीरी वर्कमध्ये हे भागलपुरी सिल्कवरती हेवी पल्लू आणि पूर्ण साडी अशी भरलेली. हे जे दोन्ही साडी आपण अगोदरची पण बघितली ही पण बघताय ते 3000 ते 35000 मध्ये ही 2890 होती ती 3590 होती पण एक डिसेंट लुक कुठेही वेअर करता येणार तुम्हाला आणि याचा असा ब्लाऊज येणार गोल्डन क्रोशिओचा. एक आता ही एक आपण कमी रेंजमध्ये साडी बघतोय नॅनो सिल्क बोलतात त्याला सॉफ्टमध्ये हलकी फुलकी आणि मस्त सेल्फ लुक हे सगळं आपल्याला कमी रेंजमध्ये 790 पासून 890 रेंजमध्ये बघायला भेटणार आणि याच्यात असं फॅन्सी कलर्सही येणार. हलकी फुलकी आणि लाईट वेट एक ही वस्तू आहे हे आम्ही भरपूर ऑनलाईन पण विकतोय आपला कलाक्षेत्राच्या इंस्टाग्रामवरती हँडलर आहे आणि फेसबुकवरती पण आहे ते पण लिंक तुम्हाला खालती दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायला सांग. हा पदर येणार पूर्ण आणि हे फुल साडी अशी येणार सॉफ्टमध्ये आणि याचं असं ब्रॉकेटचा ब्लाऊज. याच्यात तुम्हाला रेंज व्हरायटी भेटणार 1600 पासून 2500-3000 भरपूर सुंदर सॉफ्ट आणि हलके फुल हे सेल्फ लुक आता ट्रेंडिंग आहे पुढे सध्या तेच चालणार आहे माझ्यानुसार जे आता ट्रेंड दिसतोय त्यानुसार कारण कॉन्ट्रास्ट तर पहिल्या टाईमपासून चालत आलं. तसंच एका प्रिंट लुकमध्ये
पटोला सिल्क हे आता खूप ट्रेंडिंग झालेलं आहे. पटोला सिल्क बांधणी होती पहिला, त्यानंतर आता पटोला सिल्क ट्रेंडमध्ये. सॉफ्ट येणार कपडा, एकदम मऊ, लाईट वेट साडी आणि होम वॉशेबल वस्तू आहे. 1590 रेंजमध्ये आणि याच्यात तुम्हाला कलर डिझाईन असं बघायला भेटणार. याच्यात माझ्याकडे म्हणजे 3-4 डिझाईन्स आहे. त्याच्यात पेटले एक डिझाईन दाखवतो आहे आणि हे सगळे कलर रेंज येणार त्याच्यामध्ये सॉफ्ट कपड्यामध्ये. नॉर्मली कसं साड्या, प्रिंटेड साड्या जे असते ते आता हल्ली कोण प्रिफर नाही करत, कारण की किती मागाची घेतली ती साधीच वाटते करून ते अनुसार. एका कॉपर जरीमध्ये सेल्फ लुक आहे, हा पण एक थोडासा वेगळा लुक. हे थोडंसं बरी कुठे लग्नात पण वेअर करू शकते, नवरी आफ्टर मॅरेज आणि कोणा पूजा वगैरे पण त्याच्यात पण वेअर करू शकते. सॉफ्ट आणि लाईट वेट 1800-2200 रेंजमध्ये. ही 2090 बारीक बुट्टीमध्ये. ह्याच्यात पण कलर्स बघायला भेटणार तुम्हाला. हा पदर आणि ही फुल साडीला अशी बुट्टी. हे सगळं मी जे कॉन्सेप्ट दाखवलं ते सिल्क आणि फॅन्सी सिल्कमध्ये दाखवलं. काटापदराची स्पेशल काय असं वेगळं काय दाखवलं नाही, कारण ते मोस्टली लग्नातच चालते नवरीला. आता हे सोडून आपल्याला एक वेस्टर्न लुक येतो जे थोडंसं वर्क स्टाईलमध्ये, ते पण आपण दाखवू तुम्हाला की वेस्टर्न लुकमध्ये काय येतं. हां, जसं आता आपण बघितलं की फॅन्सी सिल्कमध्ये काय होतं आफ्टर मॅरेज वेअर करू शकतात, तसंच हे सगळं आता वेस्टर्न लुकमध्ये. हलकी फुलकी साडी शिफॉन जॉर्जेट सोडून रशियन सिल्कमध्ये थोडंसं वेगळं लुक. हे सगळं रेंजवाईज येते आणि याला काही खडे नाही आहे, स्टोन नाही आहे, वर्क नाही आहे, पण सिम्पल सोबर आणि डिसेंट लुक. प्लेन बॉर्डर आता जे ट्रेंडिंग आहे, परत याच्यावरती असं भरलेलं हेवी ब्लाऊज. सध्या हेवी ब्लाऊजची खूप फॅशन आहे आणि वेस्टर्न लुकला तर लागतंच कंपल्सरी. असा पूर्ण भरलेला ब्लाऊज येणार आणि हे फुल साडी अशी. ह्याच्यात कलर्स वगैरे पण चांगले बघायला भेटणार तुम्हाला. हे पेस्टल रेंज येणार इंग्लिश शेडमध्ये. हे सगळं असं तुम्हाला कलर रेंज भेटणार. प्रत्येक कलर रेंजच्या हिशोबाने कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे आणि खूप सुंदर आहे आणि इंग्लिश शेड आहे, वेगळा लुक आहे. तसंच कोणाला प्लेन नको एवढं की कोण बोलतो की थोडंसं हे जास्त प्लेन वाटतं, तर हे त्याच्यामध्ये बारीक बुट्टीमध्ये आपण दाखवतो आहे. परत ह्याचा वर्क तुम्ही बघत असेल तर एकदम बारीक निमजरीसारखं काम केलेलं आहे. स्टोन वगैरे काहीच नाही, बिलकुल नाही. की वर्क निघायचा डर असेल तर ती याच्यामध्ये नाही आहे ती वस्तू. फुल साडी अशी भरीव येणार, कलर्स वगैरे डार्क येणार याच्यात, नवीन कलर्स भेटणार तुम्हाला आणि असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार हेवी. हा बॅक येणार तुमचा, हे दोन्ही स्लीव्ह येणार तुमचं. म्हणजे हे सगळं गेटअप ब्लाऊजवरती जास्त डिपेंड करतं. चांगलं ब्लाऊज शिवलं तर उठून वाटतं आणि त्याच्यात असे डार्क शेड्स येणार. हे जाता पीस तुम्हाला मी दाखवलं सेम टू सेम. हे असं वेअर शिवल्या, ब्लाऊज शिवल्यावर असा लुक येतो प्रॉपर वेअर केल्यावर. एक ही साडी प्लेन बॉर्डर जसं आपण ती नेसलेली बघितलीच, सेम ही साडी येते. म्हणजे नेसल्यावर काय लुक येतो ते तुम्हाला कळालंच असेल. तर साडीचा हा फॅब्रिक प्लेन बॉर्डर. परत आपण ब्लाऊज नाही दाखवू शकलो वेअर करून, कारण ते पॉसिबल नव्हतं, पण याचा पण असंच भरलेला ब्लाऊज आहे जे 50% गेटअप ब्लाऊजवरती आहे. आणि मी सांगेन की ह्याचं जे मटेरियल आहे ते नेसल्यावर इतकं सॉफ्ट आणि इतकं लाईट वेट होतं ना की तो फील आता मी खरं देऊ नाही शकत स्क्रीनवर, बट स्टील ह्याचं मी नेसल्यावर तुम्हाला सांगू शकते माझी पर्सनल फेवरेट झाली ही साडी. इकडल्या सगळ्या साड्यांमध्ये इतकी लाईट वेट आणि सॉफ्ट होती. प्लस गरम बिलकुल नाही होणार, थंडकार फॅब्रिक आहे, एकदम लाईट वेट आणि थंड वाटणार. तसं त्याच्यात पण असा कलर्स येणार. हे सगळं जस्ट मी तुम्हाला कॅटलॉग पीस दाखवतोय. हे सोडून तर भरपूर व्हरायटी बघायला भेटणार. एक आयडियासाठी की हे आमचे सुपर हिट वस्तू आहे रेंजवाईज. अच्छा, हे सगळे जे आत्ता बघितले तुम्ही ते सगळे 1590-1790-1690 त्या रेंजमध्ये. म्हणजे रेंज ही खूप सुंदर आहे. 2000 आजच्या रेंजमध्ये एवढं सिम्पल सोबर आणि हेवी ब्लाऊज सकट भेटतं आहे. कारण नॉर्मली ब्लाऊज शिवायला जातो तर 1200 ब्लाऊज होतो. आता ही पण एक साडी आहे ब्रासोमध्ये. पहिला खूप चालायची, परत ते हे झालं बंद. आता हे टिश्यू ब्रासो, ऑर्गेन्झा ब्रासो आहे, नवीन कॉन्सेप्ट आहे. याचा ते कलर कॉम्बिनेशन आणि लुक बघणार ना खूप सुंदर आहे.
ब्लॅक वरती ग्रे, आता हे टोटली ब्लॅक नाही होतात पण ब्लॅक वरती ग्रेचं कॉम्बिनेशन जरा उठून वाटतं. अच्छा, सध्या पुढे आपला संक्रांत येतं, नवरीला फेस्टिवलमध्ये तर नवीन साडी घालायला लागतंच, तर हे संक्रांतच्या हिशोबाने पण ब्लॅक साडी तुम्ही वेअर करू शकता. ब्लॅक साठी खूप सुंदर आहे, दोन तीन अशी नवीन व्हरायटी आम्ही बनवले ब्लॅकमध्ये, ते तुम्हाला दाखवतो. त्यातली ही एक व्हरायटी आहे, त्यातली ही एक अजून एक व्हरायटी आहे टोटली ब्लॅकमध्ये. हे जरासा ग्रँड लुक आहे. ही खालची जे बघता ती 2290 होती, ही आहे 3000 रेंजच्या आसपास. टोटली ब्लॅकमध्ये हे जे कामच बघणार ना एकदम वेगळं. हे टोटली फॅब्रिक आहे, वर्क तर काहीच नाही याच्यावरती, फॅब्रिकवरतीच पूर्ण साडीचा कॉन्सेप्ट आहे. फुल साडी अशी येणार. आणि याचं असं ब्लाऊज आहे ना, ब्लाऊज ही फॅन्सी दिलेला आहे. एक ही पण एक कॉन्सेप्ट आहे. हे सॉफ्ट नेटवरती आहे, टोटली ब्लॅक. ही पण आमची खूप सुपर हिट वस्तू आहे. पार्टी वेअरला पण वेअर करा, फंक्शनल पण वेअर करा, कुठेही वेअर करता येणार. आणि याचाही ब्लाऊज असं भरलेलं आहे ना, बॅक आणि स्लीव्स. हे थोडक्यात तुम्हाला ब्लॅकची काय व्हरायटी आहे, कारण संक्रांत स्पेशल आता पुढे येतोय, त्यानुसार हे ब्लॅक बनवलं आहे. आता ते सोडून ही एक आमच्या इम्पोर्टेड फॅब्रिकवरती इटालियन क्रेपवरती फुल साडी अशी आहे, प्लेन आणि प्युअर डायमंडची बारीक बॉर्डर. कपड्याला फील करू शकता परत, एकदम मलाई सिल्क सारखं सुरसुरीत इटालियन क्रेप. खूप छान आहे कपडा, एकदम म्हणतात ना एक खूप सॉफ्ट फील आहे याचं. साडी वेअर केल्यावर तितकी छान वाटायला पाहिजे, कारण ती नुसती दिसायला छान असून चालत नाही. सो ह्याचा कपडा खरंच फिलिंग खूप छान आहे. आपण बघितलं तर डायमंडचं पण इथे वर्क आहे, खूप हेवी वर्क नाही आहे, पण कपड्याला खूप छान फॅब्रिक इथे यूज केलं आहे. फुल साडी प्लेन राहणार. आणि परत आम्ही प्रत्येक वस्तूमध्ये ब्लाऊजवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतो, तर ब्लाऊजचा हा लुक आहे. हे फुल बॅक किंवा फ्रंट जसं तुम्हाला घ्यायचं आहे तसं करू शकता. आणि हे वेल्वेट नाही आहे, तुम्ही बघत असतील वेल्वेट फरसारखा असतो, हा स्वेड कपडा आहे, म्हणजे याच्यात धूळ वगैरे काही बसणार नाही, तसा तुमचा तो बेनिफिट आहे. म्हणजे क्वालिटी मेंटेन केली आम्ही. तसा तो डार्क कलरमध्ये बघितला, हा तसाच लाईट कलरमध्ये सेल्फ लुक, थोडंसं पार्टीवेअर केलं हा. हा थोडंसं पार्टीवेअरचं कॉन्सेप्ट दाखवतोय आता, ते सगळं सोबर टेस्ट दाखवलं आहे. हा पार्टीवेअरमध्ये सेल्फ लुकमध्ये तुम्हाला दाखवतो. ह्याच्यात पण बघणार गोल्डन वगैरे जगपग काहीच नाही, म्हणजे तुम्ही ऑर्नामेंट्स पण काही पण फॅन्सी घालू शकता, असं नाही कंपल्सरी गोल्डन ज्वेलरीज घालायची. फुल साडी अशी भरीत. आणि याचा ब्लाऊज पण असा बॅक आणि स्लीव्स भरलेलंच आहे ना, कुठलाही प्लेन ब्लाऊज नाही दिलेलं आहे याच्यामध्ये. ही पण एक पार्टीवेअरची 2290 रेंजची होती, तसंच ही एक आहे 1890 रेंजमध्ये. हा फॅब्रिक तुम्ही बघत असेल, हा थोडंसं वेगळं इम्पोर्टेड फॅब्रिक आहे, ना नेट आहे, ना शिफॉन आहे, ना जॉर्जेट आहे, थोडंसं इम्पोर्टेड फॅब्रिकवरती केलं, तो पल्लू आहे. आणि पूर्ण साडी अशी, याचा पण ग्लेस खूप सुंदर येतो. याच्यात माझ्याकडे 1290 पासून 3000 पर्यंत आहे, ही 1890 थोडंसं याला शिमर लुक दिलेलं आहे, शायनिंग लुक, ज्यामुळे पार्टी वेअरमध्ये पण वेअर करता येते कुठे पण. त्यातली ही पण एक डिझाईन आहे वेगळा फॅब्रिकमध्ये, कारण कुठला कुठला असं असतं की नवरीला लग्नानंतर एकदम सोबर घालता नाही, थोडंसं गेटअप वगैरे पाहिजे, त्यानुसार हे फॅन्सी लुकमध्ये बनवलं. परत हा नेट नाही आहे, नेट सोडून वेगळा लुक. एक ही वस्तू आता खूप ट्रेंडिंग आहे, ही पण आम्ही ऑनलाईन भरपूर विकतोय, टोटली सिक्वन्स लुकवरती. हे तर तुम्ही बघत असेल बॉलिवूड सेलिब्रिटी वगैरे पण वेअर करतात. ह्याच्यात 1500 पासून 3000 रेंजमध्ये आपल्याकडे आहे वस्तू. ही आहे स्पेसिफिक 1590 साडी, ह्याच्यात तुम्हाला डार्क कलर्स बघायला भेटणार. हां, फुल साडीला शेवटपर्यंत सिक्वन्स आहे, स्टार्ट टू एंड आहे, तुम्ही बघत असतील. फुल साडीला काम,
तर ही एक तसंच मध्ये थोडंसं हेवी सिक्वेन्स काम आहे, पूर्ण भरलेली. ह्याच्यात पण कलर्स तुम्हाला डार्कच येणार. हे वर्क बघत असतील, थोडंसं भरीव आहे सिक्वेन्स. हे 2290 रेंजमध्ये, ह्याच्यात पण डार्क कलर्स. आणि ह्याच्यात मी ब्लाऊज थोडंसं भरलेलं आणि फॅन्सी दिलं आहे, फ्रंट आणि बॅक. ह्याच्यात स्लीवलेस ब्लाऊज वगैरे तुम्ही करू शकता, ते आता ट्रेंडमध्ये. परत हा एक वेगळा फॅब्रिक होता. रेंज वाईज कोणाला डबल कलर लुक खूप आवडतो तर हे शेडेडमध्ये आम्ही बनवलं आहे, आणि याला गोल्डन टिंच दिले आहे, कॉपर टिंच थोडंसं गोल्डनमध्ये. त्यामुळे जरा पार्टीवेअर पण वाटते आणि लुक पण चांगला येतो. अच्छा, वर्क वगैरे परत काहीच नाही, टोटली फॅब्रिकचंच लुक आहे. आता हे सगळे रेंज आहे 1490-1500 त्या रेंजमध्ये आहेत. ह्याच्यात पण कलर्स येणार इंग्लिश शेड. टिपिकल कलर्स काटापदराचे जे असतात ना, ते वेस्टर्नमध्ये बिलकुल नाही येणार. जास्त करून तेच आम्ही लक्षात ठेवतो, कारण ऑलरेडी ते नवरीचे कलर लग्नात झालेले असतात. तर लोकांना मनात असेल दुसरा कलर, कुठला दुसरा कलर, तर हे वेगळे कलर्स. असं वेस्टर्नमध्ये तुम्हाला वेगळे कलर्स भेटतील. असं आपल्याकडे वेस्टर्नमध्ये पण आणि सिल्क आणि फॅन्सीमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. हे तुम्हाला मी फक्त 15-20% दाखवली आहे, कारण सगळं दाखवायला नाही येत. पण एकदा व्हिजिट करणं गरजेचं आहे, त्या हिशोबाने तुम्हाला काय आमच्याकडे व्हरायटी आहे, काय फॅब्रिक फील आहे, काय लाईट वेट आहे, काय नाही आहे, ते व्हिडिओवरती फक्त दिसणारच आहे. हातात घेऊन फील केलं त्याशिवाय कळणार नाही. तर त्यासाठी मी सांगणार सगळ्या प्रेक्षकांना की एकदा आपल्या कलाक्षेत्रामध्ये व्हिजिट करा आणि स्वतःनु तुम्ही फील करा रेट आणि क्वालिटी वगैरे. थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या व्हरायटी साड्या दाखवल्या आणि खरंच युनिक, मी म्हणे युनिक दुकान आहे. मी दादरमध्ये इतकी फिरली आहे, पण कलाक्षेत्रामध्ये जी व्हरायटी आहे, जे कलर कॉम्बिनेशन आहे किंवा जी रेंज आहे, ते आपल्या मिडल क्लास लोकांना परवडण्यासारख्या रेंजमध्ये खूप छान साड्या आहेत. आमचं एक गोष्ट, सॉरी इंटरप्ट करण्याबद्दल, पण आमचं एक काय आहे की आमचं पहिल्यापासून फिक्स रेट आहे. कुठलंही 50% डिस्काउंट नाही, 20% डिस्काउंट नाही, कारण आम्ही जे आहे फिक्स आणि रिझनेबल मार्जिनवरतीच काम करतो आहे. तुमच्याकडूनच घेऊन तुम्हाला मी डिस्काउंट देणार आहे, मी काय खिशातून नाही टाकणार आहे. तर एक ते लॉजिक मनात ठेवलं पाहिजे की फिक्स रेटमध्ये कुठल्याही दुकानमध्ये तुम्ही फसणार नाही, कारण तो फिक्स रेटवाला माणूस रिझनेबलच लावणार कधीही. तर आपलं फिक्स आणि रिझनेबल आहे. आणि एक तुम्ही जसं बोलले तसंच मिडल क्लास फॅमिली लोकांना चांगली व्हरायटी कमीतच्या कमी रेंजमध्ये आम्ही बनवायचा प्रयत्न करतो आणि देतो. थँक्यू सो मच सर, तुम्ही इतकी व्हरायटी दाखवली आणि वेळात वेळ काढून तुम्ही इतकं छान प्रेक्षकांना सांगितलं की कुठल्या साड्या नेसल्या पाहिजे. थँक्यू सो मच. वेलकम. लग्नानंतर नवरीने नक्की कोणत्या साड्या वेअर करायला हव्यात, त्याची रेंज काय आहे, मी सगळं तुम्हाला दाखवलं. नक्की कुठले पॅटर्न्स यामध्ये अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला दाखवलं. यासाठी मी आली होती कलाक्षेत्रामध्ये, अगदी दादर स्टेशनपासून 2 मिनिटाच्या अंतरावर साधना हॉटेलच्या अपोजिट साईडला हे शॉप आहे. आणि नवरीच्या खरं तर लग्नानंतरच्या साड्यांमधल्या खूप व्हरायटी इथे आहेत, कारण आपण शालू किंवा डिझायनर साड्या नेहमीच बघतो, पण लग्नानंतरसाठी लाईट वेट अशा कोणत्या साड्या आहेत त्या इकडे खूप त्याच्या व्हरायटी आहेत. सो आज मी तुम्हाला दाखवलं, तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रमोशनसाठी खाली जो नंबर फ्लॅश होतो आहे त्यावर आम्हाला संपर्क करा. आणि माय महानगर लाईव्ह, माय महानगर मानिनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, यातली तुम्हाला कोणती साडी आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.